नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला सुरू झालेल्या खंडोबा षडरात्रीची सांगता मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला होते। देव दिवाळीचा हा शेवटचा दिवस असतो। या दिवसाला ग्रामीण भागामध्ये वांगे सट किंवा सट असे म्हणतात। तसेच धार्मिकदृष्ट्या या तिथीला चंपाषष्टी, स्कंदषष्टी ही नावे आहेत। या दिवशी खंडोबा महाराजांची तळी भरली जाते आणि हा त्यांच्या कुळाचाराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। हा कुळाचार केल्याशिवाय आपलं खंडोबा षडरात्रीचं व्रत पूर्ण होत नाही, किंवा आपले कुलदैवत जर खंडोबा महाराज असतील तर आपण हा कुळाचार अवश्य करावा। यंदा शनिवारी म्हणजे 7 डिसेंबर 2024 चंपाषष्टी असून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबाचा तळी भंडार कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा येळकोट येळकोट जय मल्हार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा महाराजांची तळी आपण दिवसभरात, संध्याकाळी किंवा रात्री यापैकी कधीही भरू शकतो। साहित्य काय काय लागतं ते दाखवते। देवपूजेतलं तामण घ्यायचं, एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, आपल्या देवघरातील पितरांचा टाक सोडून जेवढ्या देवी देवतांचे बाकी टाक आहेत तेवढे सगळे आपण तळी भरण्यासाठी घेऊ शकतो। फक्त खंडोबा महाराजांचा टाक घेतला किंवा त्यांची मूर्ती, फोटो यापैकी काही घेतलं तरी पण चालेल। किंवा तुमच्याकडे त्यांचं कोणतंही रूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता। त्याचबरोबर हळद आणि कुंकू थोडं थोडं ओलं करून त्याचा गंध तयार करून ठेवायचा। भंडारा घ्यायचा, काही अक्षता घ्यायच्या, फुलं घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं, झेंडूची फुलं किंवा शेवंतीची फुलं मिळाली तर उत्तम, किंवा जी मिळतील त्या फुलांमध्ये तुम्ही तळी भरू शकतात। आंब्याची किंवा विड्याची 5 पानं, हळदी कुंकवाचा करंडा, एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, वांग्याचं भरीत आणि रोडगा, त्याचबरोबर कांद्याची पात हा नैवेद्य तयार करून घ्यायचा, एक नवी कोरी टोपी घ्यायची, त्याचबरोबर एका तांब्यात पाणी घ्यायचं। बघा, चंपाषष्टीच्या दिवशी सर्व देवी देवतांनी खंडोबा महाराजांवर चाफ्याची फुलं उधळली होती, म्हणजेच काय आकाशातून चंपावृष्टी केली होती, म्हणून या दिवसाला चंपाषष्टी हे नाव आहे। कारण या दिवशी खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता, त्यामुळे सर्व जनतेला, ऋषीमुनींना आणि देवांना आनंदच झाला होता। त्यामुळे खंडोबा महाराजांची तळी आपण जर सर्व देवी देवतांच्या साक्षीने भरली तर चांगलंच राहील। त्यामुळे आपल्या देवघरामध्ये जर सगळ्या देवांचे टाक असतील, म्हणजे जे आपल्या कुळाच्या रीतीनुसार आपण ठेवतो, तर त्यापैकी फक्त पितरांचा टाक काढून ठेवायचा आणि बाकीचे टाक खंडोबा महाराजांच्या टाकासह किंवा मूर्तीसह आपण या ताटामध्ये ठेवू शकतो। ज्यांच्याकडे टाकच नाहीये, मूर्ती आहेत, तर मग मूर्ती ताटामध्ये ठेवून जरा उचलणं अवघड जातं, कारण त्या पडू शकतात। मग त्याऐवजी तुम्ही सर्व देवी देवतांच्या नावाने सुपाऱ्या ठेवल्या तरी पण चालेल। तळी भरण्यापूर्वी सुरुवातीला तेलाचा किंवा तुपाचा दुहेरी वातीचा दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहून नमस्कार करायचा। त्यानंतर देवपूजेतला आपल्याकडे ज्या धातूचा तांब्या असेल तो तांब्या घेऊन त्याच्यावर ओल्या कुंकवाच्या गंधाने स्वस्तिक काढायचं आणि बाकी बाजूवर 5 हळदी कुंकवाची बोटं नाम म्हणून ओढून घ्यायचे। ज्यांच्या देवघरामध्ये खंडोबाचा शिक्का असेल, म्हणजे चांदीचं कडं असेल, तर ते तुम्ही तळी भरण्यासाठी घेतलं तरी पण चालेल। त्याचबरोबर तुमच्याकडे लंगर तोडलेली लोखंडी कडी असेल तर ती सुद्धा तुम्ही तळीच्या ताटामध्ये ठेवू शकतात। त्याचबरोबर ज्यांच्याकडे दिवटी आणि बुदली असेल तर दिवटीसुद्धा तुम्ही तळी भरण्याच्या वेळेस नक्की प्रज्वलित करा। तळी भरण्याच्या वेळेस जेव्हा आपण तळी आरती म्हणतो तर तेव्हा देवाला त्या दिवटीने ओवाळण्याची पद्धत आहे। तर दिवटीला तुम्ही कापडाचा एक काकडा बनवून लावू शकता, म्हणजेच काय कापडाची अशी जाडसर वात तेलामध्ये बुडवून मग ती दिवटीला गुंडाळली जाते आणि ती प्रज्वलित करून मग खंडोबा महाराजांची तळी आरती करण्याची पद्धत आहे। यानंतर कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये हळदी कुंकू, फूल अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी एवढं सगळं साहित्य टाकून हा कलश आपल्याला ताटामध्ये थोडेसे पिवळे केलेले तांदूळ ठेवून मग त्याच्यावर ठेवायचा आहे। आणि या कलशामध्ये आपल्याला 5 विड्याची किंवा 5 आंब्याची पानं लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावर भंडाऱ्याने पिवळी केलेली 1 खोबऱ्याची वाटीसुद्धा ठेवायची आहे। तुमच्यापैकी ज्यांनी खंडोबा महाराजांचे 6 दिवसाचे घट बसवलेले असतील त्यांनी खंडोबा महाराजांची तळी भरल्याशिवाय खंडोबा महाराजांचा टाक, मूर्ती, फोटो देवघरामध्ये ठेवायचा नाही। तर बघा, समजा तुम्हाला संध्याकाळी तळी भरायची असेल तर मग सकाळी तुम्ही घट उठवल्यानंतर देवाला स्नान घालून घ्या आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवा। संध्याकाळी तळी भरा आणि त्यानंतर मग तुम्ही देवाचा टाक देवघरामध्ये ठेवू शकता, किंवा टाकाऐवजी तुमच्याकडे त्यांचे जे रूप असेल ते ठेवू शकतात।
उपवास मात्र सकाळी तुम्ही घट उठवल्यानंतर कधीही सोडला तरी पण चालतं. यानंतर तळी आरतीच्या ताटामध्ये आपण ज्या ज्या देवी देवतांना ठेवणार आहोत त्या सर्व देवी देवतांना एक एक करून स्नान घालून घ्यायचं. माझ्याकडे खंडोबा महाराजांची मूर्ती नाही आहे, तर मी एक फोटो त्यांचा कलर प्रिंट काढून घेतलेला आहे आणि त्यालाच लॅमिनेशन करून घेतलेलं आहे. बाकी देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि त्या या तळी आरतीच्या ताटामध्ये ठेवणं योग्य राहणार नाही, कारण ताट उचलताना त्या पडू शकतात. म्हणून इथे मी सर्वच देवी देवतांच्या नावाने सुपाऱ्या घेतलेल्या आहेत. किंवा तुम्हाला फक्त इथे खंडोबा महाराजांचाच टाक ठेवायचा असेल किंवा त्यांची मूर्तीच ठेवायची असेल, फोटो ठेवायचा असेल, तर तेवढा एक फोटो तुम्ही तिथे ठेवला तरी पण चालेल. तळी आरतीचं ताट जेव्हा आपण तयार केलं तेव्हा आपण त्यामध्ये मंगल कलशाची स्थापना केली होती आणि त्या अगोदर काही अक्षता भंडारा म्हणजे हळदीने पिवळ्या करून ठेवल्या होत्या. आता या ताटामध्ये जी जागा शिल्लक आहे त्या जागेमध्ये आपल्याला देवी देवतांना ठेवायचं असतं. तर मग सुरुवातीला आपण त्यांना ठेवण्यापूर्वी ताटामध्ये काही फुलांची आरास करू शकतो. या दिवशी चाफ्याच्या फुलांना महत्त्व आहे. तुम्हाला चाफ्याची फुलं मिळाली तर ती तुम्ही ताटामध्ये ठेवा, त्याच्यानंतर अक्षता ठेवा आणि मग त्याच्यावर देवी देवतांची स्थापना करा. किंवा तुम्ही विड्याच्या पानांवर देखील देवांची स्थापना या दिवशी करू शकता. यानंतर सर्व देवी देवतांवर भंडारा वाहायचा. भंडाऱ्याला खूप जास्त महत्त्व आहे. आपण सुद्धा जेव्हा जेजुरीला जातो तेव्हा आपण सगळे आपल्या कपड्या लत्त्यांसह किंवा पूर्ण आपल्या शरीरासह भंडाऱ्याने पिवळे होतो, त्यामुळे आपण कोणता गंध लावलेला आहे हे दिसत सुद्धा नाही. आणि इथे आपण सर्व देवी देवतांच्या साक्षीने खंडोबा महाराजांची तळी भरत आहोत, म्हणजेच काय त्यांचा उदो करत आहोत. तर सर्व देवी देवतांना इथे भंडाराच वाहून घ्यायचा, त्याचबरोबर सर्व देवी देवतांना फुलं देखील वाहायची. तळी आरतीचं हे ताट ठेवण्यासाठी अगोदर खाली काहीतरी आसन अंथरा आणि मगच त्यावर हे ताट ठेवा. त्याचबरोबर जेवढे व्यक्ती एकत्रित येऊन ही तळी भरणार आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यावं. पुरुष असाल तर डोक्यामध्ये टोपी घाला अथवा रुमाल ठेवा. महिला असाल तर साडीचा किंवा ओढणीचा पदर अवश्य घ्या. अजून महत्त्वाची एक गोष्ट, आपल्या कपाळावर भंडारा लावण्यापूर्वी सर्वांनी अगोदर देवावर भंडारा व्हा, त्यानंतर सर्वांनी आपल्याला भंडारा लावून घ्यायचा आहे. 5 पुरुष मंडळी एकत्रित येऊन ही तळी भरू शकतात, पण ग्रामीण भागात हे सहज शक्य होतं, शहरी भागात फारसं शक्य होत नाही, कारण एवढी ओळख आपली नसते. किंवा मग जे नातेवाईक असतात, मित्रपरिवार असतो, तो सुद्धा लांब लांब राहायला असतो, त्यामुळे एवढे सगळेजण आपल्याकडे येऊ शकत नाही. तर आपल्या कुटुंबातील महिलांनी आणि पुरुषांनी एकत्रित येऊन ही तळी भरली तरी पण चालतं, म्हणजे नवरा बायको मुलं बाळं हे सुद्धा सगळे मिळून तळी भरू शकतात. फक्त नवरा बायको दोघं मिळून सुद्धा भरू शकतात. एकट्या महिलेने भरली तरी पण चालेल. जास्त महिला एकत्रित येऊन तळी भरणार असाल तर तेही चालेल. एकट्या पुरुषाने भरली तरी पण चालेल. तर बघा, यापैकी तुम्हाला जे सोयीस्कर होईल तसं करून तुम्ही ही तळी भरू शकतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे तळी आरतीच्या ताटातील सर्व देवी देवतांना भंडारा वाहून त्यानंतर आपल्या स्वतःला भंडारा लावून घ्यावा. हवं तर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये तुम्ही साईडला तुमच्याकडे असणारी दिवटीसुद्धा प्रज्वलित करून देऊ शकता आणि त्याला साईडला बसायला किंवा उभं राहायला सांगू शकता. बाकीच्या व्यक्तींनी मग आपले दोन्ही हात लावून तळीचं ताट उचलावं. सर्वांनी मिळून जेव्हा आपण सुरुवातीला ते तळीचं ताट उचलतो तेव्हा आपण प्रथम खंडोबा महाराजांचा आणि त्यांच्या पत्नीचा उदो उदो म्हणजे जय जयकार करायचा, त्यानंतर तळीची आरती म्हणायची आणि ती म्हणून झाली की तळीचं ताट पुन्हा त्या आसनावर ठेवण्यापूर्वी खाली नवी कोरी टोपी ठेवायची किंवा रुमाल ठेवायचा आणि मग त्याच्यावर ते ताट ठेवायचं. त्यानंतर कलशावर ठेवलेली जी खोबऱ्याची वाटी असते त्यामध्ये आपण भंडारा पण ठेवलेला असतो, तर ती पिवळी खोबऱ्याची वाटी आपल्या दोन्ही हातांची पकड करून थोडीशी दाबायची, म्हणजे अशी वाकवल्यासारखी करायची, ज्याला आपण ब्रेक करणं असंही म्हणतो, आणि पुन्हा त्या कलशावर ठेवून द्यायची. आता त्या आसनावरचा रुमाल किंवा तुम्ही ठेवलेली ती टोपी काढून घ्यायची आणि पुन्हा ते तळीचं ताट उचलून पुन्हा एकदा खंडोबा महाराजांचा त्यांच्या पत्नीचा जय जयकार करायचा, पुन्हा तळीची आरती म्हणायची आणि मग ते ताट खाली ठेवून त्या खोबऱ्याच्या वाटीचे 5 तुकडे तयार करायचे. हे 5 खोबऱ्याचे तुकडे आपल्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीच्या उजव्या हातामध्ये द्यायचे, त्याच्यावर थोडासा भंडारा आणि पिवळ्या केलेल्या अक्षता टाकायच्या आणि त्या व्यक्तीला बाहेर जायला सांगायचं. म्हणजे शहरी भागात राहत असाल तर गॅलरीमध्ये जाऊ शकता, गच्चीवर जाऊ शकता, गावाकडे राहत असाल तर बाहेर अंगणामध्ये जा आणि आपल्या खंडोबा महाराजांचं मूळ ठिकाण नेमकं कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून जोराने आरोळी द्यायची, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, आणि हवेमध्ये हे सगळं साहित्य त्यांच्या नावाने उधळून द्यायचं. उदाहरणार्थ तुमचे कुलस्वामी खंडोबा महाराज हे जेजुरीचे आहेत,
तर तुम्ही बाहेर अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये जाऊन जेजुरी तुमच्यापासून कोणत्या दिशेला आहे त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि तिकडे ते साहित्य हवेमध्ये उधळून द्यायचं. जणू काही त्यांच्यापर्यंत हा नैवेद्य पोहोचला असा त्याचा अर्थ होतो. आता मी तुम्हाला तळी आरती म्हणून दाखवते. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, बोल खंडेराव महाराज की जय, बोल खंडेराव महाराज की जय, बोल म्हाळसा बानाई की जय, बोल म्हाळसा बानाई की जय. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामन मोर्या, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमरी करगोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला अंगावर शाल, सदा ही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोट लागो शिखरा, खंडेरायांचा खंडका भंडाऱ्याचा भडका, देव चालले जेजुरा हो, बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. आता जिथे मी देव चालले जेजुरा हे वाक्य म्हणाले तर तिथे तुमच्या खंडेरावांचं मूळ ठिकाण जेजुरीऐवजी दुसरं जे असेल तर त्याचं नाव तुम्ही घेऊ शकता. आणि पुन्हा बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार म्हणून तुम्ही कलशावरची ती खोबऱ्याची वाटी थोडीशी दाबायची आहे जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, आणि पुन्हा ती कलशावर ठेवून पुन्हा ते तळीचं ताट उचलायचं आहे, पुन्हा पहिल्यासारखी तळीची आरती करायची. जसं की येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, बोल खंडेराव महाराज की जय, बोल म्हाळसा बानाई की जय, हर हर महादेव, चिंतामन मोर्या, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा पायी तोडा, कमरी करगोटा बेंबी हिरा, गळ्यात कंठी मोहनमाळा, डोईवर शेला अंगावर शाल, सदा ही लाल, जेजुरी जाई शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी आरती करी, देवा ओवाळी नाना परी, देवाचा शृंगार कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका, देव आले घरा हो, बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार. अशा पद्धतीने ही तळीची आरती पूर्ण झाल्यानंतर ते खोबऱ्याचे 5 तुकडे, थोडासा भंडारा आणि थोड्याशा पिवळ्या केलेल्या अक्षता घेऊन त्या खंडेरावांच्या मूळ ठिकाणाच्या दिशेने उधळून द्यायच्या. त्यानंतर आपले जे टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती, जे काही तुम्ही तळीच्या ताटात ठेवलं होतं ते सगळं देवघरामध्ये पुन्हा स्थापन करून द्यायचं, त्या सर्वांना नैवेद्य दाखवायचा आणि आपण सर्वांनी त्या भरीत रोडग्यांचा आस्वाद घ्यायचा. अशा पद्धतीने ही तळीची आरती होत असते. आणि कलशातलं जे पाणी असतं ते आपण झाडांना घालून द्यायचं असतं, तुळशीला घालायचं नाही. नाणं, सुपारी किंवा ज्या वस्तू पुन्हा आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकतो त्या पुन्हा वापरायला घेतल्या तरी पण चालतं. चंपाषष्टीच्या व्यतिरिक्त आपण वर्षभरामध्ये रविवारी किंवा पौर्णिमेच्या वेळेससुद्धा खंडोबा महाराजांची तळी भरू शकतो. तळी आरती करताना जेव्हा आपण येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणतो तर त्यातल्या येळ या शब्दाचा अर्थ होतो 7 आणि कोट म्हणजे कोटी. तर त्याचे 2 संदर्भ आहेत. 7 कोटी वेळा खंडोबाचा जय जयकार किंवा देवाजवळ 7 कोटी सैन्य होतं अशा पद्धतीने 2 अर्थ लावले जातात. धार्मिक आख्यायिका जशा आहेत त्यानुसार मी तुम्हाला अर्थ सांगितले. आणि तुमच्यापैकी काही जणांना जर शंका वाटत असेल की खरंच महिलांनी तळी भरली तर चालते का, तर त्याचं एकच उत्तर मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते की तुम्ही जर खंडोबा महाराजांचा जागरण गोंधळाचा म्हणजेच दिवट्यांचा कार्यक्रम पाहिला असेल तर त्यातसुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की वाघ्यांबरोबर मुरळी देखील असते. म्हणजेच काय, त्या पुरुषांमध्ये स्त्रीचा देखील समावेश असतो. मग आपल्या घरातील स्त्रियांनी तळी भरण्यामध्ये समाविष्ट झालं किंवा त्या सामील झाल्या तर कुठे बिघडलं. त्यामुळे नुसते पुरुषच असले पाहिजे असं काही नाही. महिला पुरुष एकत्रित येऊनसुद्धा खंडोबा महाराजांचा उदो उदो नक्कीच करू शकतात, कारण ते आपल्या सर्वांचे कुळदैवत आहेत. मंडळी, ही जी तळी आरती आहे ती मी तुम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा देते. ज्यांना तळी आरती म्हणायला जमणार नाही त्यांनी तुम्हाला जेव्हा तळी भरायची आहे त्या दिवशी या व्हिडिओतला तळी आरतीचा जो बोलांचा भाग आहे जिथे मी तुम्हाला ती प्रत्यक्षात म्हणून दाखवली आहे तेवढा भाग प्ले करून द्या आणि ऐकत ऐकत तळी भरा. ज्यांना स्वतःलाच हे बोल म्हणायचे आहे तर त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून यातली जी तळी आरती आहे ती लिहून घ्या आणि मग ती पाहून पाहून तुम्ही म्हणू शकता. चला मंडळी, चंपाषष्ठी आणि खंडेरायांची तळी याबाबतचे तुमचे असणारे प्रश्न आणि या व्हिडिओबाबतच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा.